मळ्याचा शेंगा कढे गरम झालेले आहे, आता मळे शेंगा भाजून घेऊया. कच्चे कुटलेले मळे शेंगा आहेत, डाग पडेपर्यंत भाजून घेऊया. मळ्याच्या शेंगांना डाग पडलेला आहे, थोडं तेल घालून थोडं परतून घेऊया. आता एका बाउलमध्ये काढून घेऊया. आता त्याच पॅनमध्ये 2 चमचे तेल, जिरा 1/2 चमचा, जिरं तडतडलं की कांदा घाला बारीक कट केलेला लाल मिरचून करून घ्या. 1 चमचा हिरवी मिरची आणि लसूणचा ठेचा. तेलात थोडं परतून घेऊया. आता मुळ्या शेंगा घालूया आणि 1/2 थोडं पाणी घालूया. 1/2 वाटी तुरीची डाळ 1 चमचा धुतलेली स्वच्छ. हळद 1/2 चमचा, गरम मसाला 1/2 चमचा, धनेपूड 1/2 चमचा, चवीनुसार मीठ. 5 मिनिट शिजू द्या. 5 मिनिटं झालेले आहेत, थोडे शेंगाची भाजी तयार.